नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नमस्कार, मी अशोक लक्ष्मण पालवे, वाशी, नवी मुंबई। कालच आपले प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचं दुःखद निधन झालं। वाईट बातमी ॲक्च्युली। खरं तर एक मराठी माणूस शून्यातून, काही बॅकग्राऊंड वगैरे काही नसताना, स्वबळावरती इतक्या मोठ्या पदावर म्हणण्यापेक्षा इतकं मोठं त्यांचं अचीवमेंट होतं की मराठी सिनेमे काय, हिंदी काय, पण हॉलिवूडचे पण त्यांनी कला दिग्दर्शन केलेलं आहे। इतकी मोठी व्यक्ती होती ती, आणि मराठी माणूस असल्यामुळे आम्हाला त्यांचा सारखा अभिमान किंवा असं एक सार्थक एक आयडियल म्हणतात तसं आम्हाला होतं त्यांचं। आणि वागायला तर खूपच, म्हणजे एवढा मोठा माणूस खालून वर गेल्यामुळे असेल किंवा त्यांचा स्वभाव असेल, पण इतके जमिनीवर असायचे ते। एकदा मी, आमचे दिग्दर्शक समित बाडकर, एकदा एनडी स्टुडिओमध्ये लोकेशन बघायला गेलो होतो। आमची एक फिल्म होती, तर तिथे अनिल कपूर वगैरे हे सगळे थांबले होते। तर त्यांना सोडून, आता नितीन देसाई त्यावेळी पण असं पण करू शकले असते की जा रे मॅनेजर, यांना सगळे ते लोकेशन कुठलं पाहिजे त्यांना दाखवू म्हणून, पण नाही, त्यांना कळलं की मराठी प्रोडक्शन आहे, मराठी कलाकार येत आहेत। तर ते त्यांच्या अनिल कपूरच्या रूममधून बाहेर येऊन आम्हाला 4-5 लोकेशन्स दाखवली, गाईड केलं कुठे तुम्हाला व्यवस्थित पडेल, काय बॅकग्राऊंड आहे। आणि खूप अभ्यास होता त्या माणसाचा, म्हणजे इतिहास किंवा कुठलेही संदर्भ विचारात त्यांचे अगदी तोंडावर असायचे। तर तेव्हापासून एक व्यक्तिमत्व, एवढं मोठं व्यक्तिमत्व स्वतः आम्हाला दाखवायला येतं, तो एक पगडा आमच्या याच्यावर बसला होता। आणि कालची ती दुःखद बातमी ऐकली, खूप वाईट बातमी आहे मराठी माणसांसाठी, मराठी सिनेसृष्टीसाठी, हिंदी सिनेसृष्टीसाठी। देव त्यांच्या आत्म्यास शांती देव।